आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। ग्रामपंचायत तळेगाव रोही कडून नियोजित बुद्धविहार जागेवर अतिक्रमण। तळेगाव रोही येथील सर्व बौद्ध बांधवांनी राजवाडा बौद्धवाडा गट नंबर 1020 मध्ये सर्व बौद्ध बांधव राहत होते। तसेच बौद्ध बांधवांनी मागणी केल्याप्रमाणे या जागेवर बुद्धविहाराकरिता 2 एकर जागा मिळणे बाबत सन 1915 मध्ये मागणी करून आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाने आम्हाला ह्या राजवाडा बौद्धवाडा येथे पूर्णपणे 2 एकर जागा नसल्यामुळे ही जागा या परिक्षेत्रात आहे, ती सर्व जागा बुद्ध विहार बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत तळेगाव रोही मासिक बैठक ठराव क्रमांक 53/5 दिनांक 26 ऑक्टोबर 2015 रोजी संमत करून तुम्हाला बुद्ध विहाराकरिता जागा दिलेली असतानाही या राजवाडा बौद्ध वाडा गट नंबर 1020 मधील परिक्षेत्रात सध्याचे सत्ताधारी राजकीय पुढारी नेते गावात जातीय धर्मवाद निर्माण करून मनमानी कारभार पद्धतीने या राजवाडा बौद्ध वाडा परिसरात बेकायदेशीर बांधकाम करण्यासाठी तोंडी परवानग्या देऊन गावात जातीय धर्मवाद तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। आम्ही आपणास पुन्हा एकदा सूचित करतो की या राजवाडा बौद्ध वाडा परिसरात बेकायदेशीर झालेले बांधकाम अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे व या अतिक्रमणाची आपल्या ग्रामपंचायत 8A कुठल्याही प्रकारची नोंदणी करू नये, अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घेण्यास प्रवृत्त करू नये असा इशारा निवेदनात लेखी स्वरूपात मांडला आहे। गावातील सामाजिक एकात्मतेस गालबोट लागू नये, ही दक्षता आपण एक शासकीय अधिकारी म्हणून त्वरित कार्यवाही करावी असे या निवेदनाद्वारे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध विहार समिती, RPI शाखा, वंचित बहुजन आघाडी शाखा, सत्यशोधक शेतकरी कष्टकरी सभा, सिद्धार्थ मित्र मंडळ तळेगाव रोही, सुखदेव सोमा केदारे, भाऊसाहेब धर्मा केदारे, रवींद्र गंगाधर केदारे, वेडूजी दगू केदारे, दिवाकर भीमराव केदारे, एकनाथ काशीनाथ आहिरे, भाऊसाहेब गोविंद केदारे, सुरेश अर्जुन केदारे आदी सर्व बौद्ध बांधवांनी ग्राम विकास अधिकारी सुभाष गवई यांना निवेदन दिले। रेनबो न्यूज करिता गंगाधर वानखेडे, चांदवड। चांदवड तालुक्यात माझं गाव तळेगाव रोही सुखदेव केदारे अंतर्गत हे ग्रामपंचायत तळेगाव रोहीचं ऑफिस ग्रामपंचायत येथे आपले वसूर गवई साहेब यांना आज मी निवेदन देतो। जिडं आमचे वाढ वडील असताने काही पिडूगंती आत्तापर्यंत तिने कोणं काही केलेलं नव्हतं, पण आत्तापर्यंत आत्ता बी 3 घराचं तिने आता शेटिंग लावून ठेवले, घरं उपलब्ध केले, नोटीस लावून तरी हे लोक मागे हटली नाही। आज हे वसूल येतं इडं आणि यांना स्वतः डायरी घ्यायची, इन्स्पेक्शन करायचं का कोणाचं काय चाललं, कोणाचं काय चाललं यांचं काम आहे। पण आज ठणठणी सांगतो, जर आमच्या दलित समाजावर जर अन्याय जर होत असेल तर आम्ही हे दलित समाज आम्ही कधी खपून येणार नाही। ग्राम विकास अधिकारी तळेगाव रोही गवई साहेब। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।